रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने अहमदनगरमधील जानकीबाई आपटे मुकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्हा कारागृहामधील बंदिवासात असलेल्या बंदीवानांना राख्या बांधल्या. यावेळी बंदीवानांना अश्रू अनावर झाले होते. हा कार्यक्रम कारागृहाचे प्रभारी अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. यावर श्यामकांत शेडगे काय म्हणतात पाहूयात. बंद्यांच्या भावना ज्या असतात त्या भावनांमध्ये पुन्हा त्यांनी विरून जाऊ नये किंवा त्या भावनांपासून अलिप्त होऊ नये यासाठी रक्षाबंधनसारखे कार्यक्रम आणि प्रत्येक असा जो समाजहिताचा आणि बंद्याला आणि समाजाला जोडणारा हा प्रत्येक कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अडकल्यामुळे तो समाजापासून दूर जाऊ नये, कुटुंबियांपासून दूर जाऊ नये यासाठी कार्यक्रम प्रशासनाचा नेहमीच सुधारणा आणि पुनर्वसन या तत्वाला धरून कार्यक्रम घेण्याचा मानस असतो.